पत्रकार परिषद घेतली, त्यांनी उद्या सांग उद्या पत्रकार, ते हिम्मत असेल त्यांनी आजच्या आज पत्रकार परिषद घ्या, याचा थोडी तयारी करा. काय माहिती आहे का, अजून तयार व्हायला उगीच आपलं नुसतं असं करून असं पीळ मारून मिशाला ताव मारून गोष्टी होत नसतात. त्याला इकडं तिकडं फिरावं लागतं. नगरविकास होते, आम्ही नगरसेवकपासून मी सुरुवात केली आहे. मी अल्लद आमदार झालेलो नाही आहे, त्यामुळं मला माहीत आहे कुठं कसं करायचं, लोकांमध्ये कसं जायचं. हा फरक आहे, त्यांना नो गोल्डन प्लॅटर घराने या आमदार ये या. आणि त्याच्यामुळंच ज्या वेळेस मागच्या वेळेस ज्यावेळेस सर्वसामान्य उमेदवारां निवडून आला, येण्याचं अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचं बहुमान मिळालं, याचं हे सगळं कारण हेच आहे. लोकांना आता वीट आलं अक्षरशः. महाराजसाहेब, तुम्ही आता इथंच आता पाहिलं तर एवढा मोठा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, मात्र आता जर का वरिष्ठांनी जर सांगितलं भाजपच्या वरिष्ठांनी लोकांनी की तुम्ही एकत्र येऊन लढा, तर तुमची भूमिका काय राहणार? कारण राज्यभर सगळे अक्षरशः चिन्हाखाली लढण्याची भूमिका ठेवतात. त्या त्यावेळेस काय होईल त्यावेळेस बघू ना. आता काय एवढं तुम्ही काय एवढं उतावळ झालं बघू ना त्यावेळेस काय होईल. महाराजसाहेब, दुसरा एक विषय असा आहे की सातारा जिल्हाधिकारी पुन्हा येत आहेत का शेखर सिंह इथं? कारण का अद्याप ही बंगला त्यांच्या, पण आता नवीन कलेक्टरांची नेमणूक झाली आहे ना, आता बंगला त्यांच्याच ताब्यात आहे म्हणून काय सोडलेलं ना. ते अपडाऊन करतात का इथून पुण्याला? आता कुठे पोलिसांनी सोडलं आहेत ना? तुम्ही एक मिनिट, तू मध्ये मधून नको रे काय. आता जे नवीन कलेक्टर आहेत ते आता सध्या सर्किट हाऊसला राहत आहेत, आता तुम्ही त्यांना तिथंच भेटला? हो, माझी तिथंच भेट. तुम्ही त्यांना, हा मला सुद्धा प्रश्न विचारला पडला, मला वाटलं काहीतरी असेल, म्हणजे रेनोव्हेशन नाही, पण ते म्हणले की ते जुने कलेक्टर काय सोडत नाही. मेहरबानी करा शेखर सिंग साहेब, त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज आहे का इथला? ते मला माहीत नाही, विचारतो असतं आहे काय मला नाही, मला माहीत असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं का. ॲडिशनल चार्ज नाही ना, त्यांनी सोडावं ना. आता पुन्हा परत मग आता मग कामं करायची म्हणल्यानंतर ह्यांनी हे कसं ऑपरेट करणार? एक खोली त्यात एखादं बी बी आय पी 4-5 आले की परत ती खोली त्यांना मोकळी करायला लागणार. ते म्हणलं चला पी एमचं आता हे लागलं किंवा चीफ मिनिस्टरचा इथं दौरा लागलाय, तुम्ही खाली करा. अनेकांनी वारंवार आमच्या विरोधात आवाज उठवला जातो की भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. मी भ्रष्टाचाराचं स्पेलिंग मला माहित नाही, आणि जर तसं असतं तर जे सारखं जे आरोप जे ज्येष्ठ एक म्हणजे जे विचार अत्यंत विचारवंत जे माझ्या विरोधात उभा हे आरोप करतात, थोडी तरी म्हणलं जनाची नाही मनाची तरी थोडं त्यांना वाटलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही. आणि मग असं एक विचार येतो की ज्या वेळेस यांच्याकडे संपूर्ण सत्ता स्थानं होती, फार संपूर्ण 20 वर्ष निर्विवाद सत्ता होती, सगळे पद होते, पालकमंत्री पद हे पद, एकतर्फी नगरपालिका, त्यानंतर सगळं असताना पण नेमकं काय झालं? काय एकही काम झालं नाही, एकही. जे त्यावेळेस का झालं नाही, कारण त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होत होता, दुसरं काय कारण असायचं नाही. एक तर ते, दुसरं दूरदृष्टीचा अभाव, इच्छाशक्तीचा अभाव, आणि आपण काय जरी नाही काय काय केलं तर लोक जातात कुठं, शेवटी आपल्याशिवाय पर्याय नाही. ते तितकंच खरं आहे. ह्या घराण्याचं बलच एवढं मोठं आहे की सर्वसामान्य एखादं कुठल्याही कुटुंबातल्या व्यक्ती किती जरी होतकरू असला, इथे तरी त्याच्या मला त्याच्याकडे दूरदृष्टी असली
तरी आज वलय एवढं मोठं आहे, त्यामुळं कितीतरी त्यांनी प्रयत्न केले तर तो टिकू शकत नाही वस्तुस्थिती. पण ह्याचा असा अर्थ आपण कोणी घेता कामा नाही, जो घेतला गेला ठीक आहे, आपण काय नाही केलं तरी चालतंय. पुढे जाणार लोक मतदान आपण निवडून देणार आहोत, मतदान थोडं कमी होईल, ह्याच्या पलीकडे काय.